अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे पराभूत उमेदवार सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणी करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी केली आहे. सुजय विखे यांच्यासह देशातील 10 ते 12 उमेदवारांनी अशीच मागणी केली आहे. सुजय विखे यांचा लोकसभा निवडणुकीत 29,000 मतांनी पराभव झालाय. कमी फरकाने पराभव झालेल्या उमेदवारांनी असे अर्ज केलेत, तर त्यासाठी निर्धारित केलेले शुल्क देखील भरण्यात आले असून या आठवड्यात निवडणूक आयोगाकडून याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो असं सांगण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.